उत्तर महाराष्ट्र गारठला, धुळ्यात पारा 2.8 अंशांवर, नंदुरबार जिल्ह्यात पारा 4 अंशांवर, जनजीवन विस्कळीत. कडाक्याच्या थंडीमुळे पिकं धोक्यात, नंदुरबार जिल्ह्यात केळी पपई संकटात, अवकाळी पावसामुळे नगर जिल्ह्यात कांदा गहू हरभरा फळबागांचं नुकसान. निर्बंध शिथिल करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत आज चर्चा, रुग्णसंख्या कमी होत असल्यानं निर्बंध शिथिल होण्याची शक्यता. शेअर बाजार आज पुन्हा जोरदार आपटून उघडण्याचे संकेत, जगभरातील शेअर बाजारात जोरदार विक्री. पालघरच्या चिंचणी बीचवर भरधाव कारनं 10 जणांना उडवलं, एका महिलेचा मृत्यू. भिवंडीत कंटेनर घरावर कोसळल्यानं वेटभट्टी मजुराच्या 3 मुलींचा दुर्दैवी अंत. एअर इंडिया आज टाटा समूहाला सुपूर्द होणार, विस्तारा एअर एशिया पाठोपाठ एअर इंडिया ही टाटांच्या मालकीची. आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्माकडे नेतृत्व, अश्विन आउट, बुमराला आराम तर कुलदीप, रवी बिश्नोई, दीपक हुडाला संधी. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे